ललित गुंठा ग्रुप्स व आयोजित प्रॉपर्टी फेस्ट मध्ये कमीत कमी 10 लाखांपासून गुंतवणुकीला सुरुवात आणि मिळवा फ्लॅट्स व शॉप्स वर 25% पर्यंत बचतीची संधी. संपर्क 777-000-2222. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाल्याची घटना नाशिक द्वारका परिसरात घडली आहे. मध्यवर्ती कारागृहातून तपास कामी या आरोपीला द्वारका पोलीस चौकी येथे आणण्यात आले होते. मुंबई नाका पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या द्वारका पोलीस चौकी येथे एका गुन्ह्याच्या तपासाकामी 2 आरोपींना मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे आणण्यात आले होते. यावेळी यातील अमोल साळुंके नामक आरोपी याने तोंड धुण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हाताला झटका देत तो येथून फरार झालाय. या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहलके यांनी दिली आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 301/2021 चा तपास हेड कॉन्स्टेबल भिले यांच्याकडे होता. त्यांनी सदर गुन्ह्यात अमोल उर्फ बंटी वसंत साळुंके आणि लियाकत उर्फ अली तकदीर शाह या दोघांना काल मध्यवर्ती कारागृह येथून तपासाकामी ट्रान्सफर केलेले होते. कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. आज त्यांना तपासकामी द्वारका चौकी येथे आणले असता बेसिनमध्ये तोंड धुवायचा बहाणा करून त्यातील अमोल उर्फ बंटी वसंत साळुंके त्यांच्या हाताला झटका मारून पळून गेलेला आहे. त्याच्या बाबतीत गुन्हा रजिस्टर नंबर 327/21 कलम 224 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.